मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकणार नाही. मोराच्या पिसाऱ्यावर कितीही सुंदर डोळा असला तर मोर त्याने पाहू शकत नाही. तुमच्याकडे किती पैशाला मुती येऊ द्या, आई बाबाचा आशीर्वाद ज्याच्यावर नाही तो सुखी होऊ शकत नाही. जेवढं घुसळ डोक्यात तेवढं घ्या. ऐका आता पुढचं वाक्य ऐका. मुंगी किती फिरू द्या, मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. अन्मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू नावनंदमे आणि मश्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही. या घरात कमी घामाचा पैसा आहे, अख्खी माणसं इडी आहेत. तुम्ही कोणतंही घर तपासा, इडी माणसं इडी. ज्या सर्व्हिस वाल्यांनी पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, रिटायर झाले, पागल झाले, पागल पागल गार्डनमध्ये जा 5 वाजता. वाक्य लिहून घ्या. एक, पापाची लक्ष्मी कधी सुखाना जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडावर आपटा धोका देत नाही. पुढचं ऐका. गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही पण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. ऐका यादी, यादी ऐकत मोबाईल मध्ये घेऊन जाण रोज ऐका. ऐका यादी, साबरीचा वल लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, मुसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचा सण फायद्याचा नाही, मातृपितृ सेवा न करणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि सूरीचं थनकोलला लकलाभ नाही. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. तुला डोकणार आहे येस ला येस, नो ला नो. आणि आज कीर्तनाला घेतला अमंग तुकोबार यांचा आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलंच पाहिजे. अमंगातला पहिला मुद्दा संपला. अमंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. कीर्तन झालंय सुरू, दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, डोकं खाजवा, यायचंच नाही. सरळ घरी जाऊन डबल गोधडी घ्यायची, झोपायची. वाक्य सांगतो तुम्हाला, ह्या जगात फक्त कीर्तनच खरं राहिले, बाकी सगळं वाटलं. काय राहिले, दोन पोहरे एकत्र बसले तर प्रियशीचं गप्पा, दोन पोहरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन, दोन पखोले एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढित, दोन भजनी एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवत, दोन कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकांचे कुटाळ करत, दोन सर्व्हिसवाले एकत्र बसले तर भागत नाही म्हणतात, त्यांच्या बायका परवडत नाही म्हणतात, शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही, कीर्तनकार म्हणतो एवढे पैसे जमत नाही, म्हणतो भुसावा पण जगपान रडी सौगंमत आली, पुढे रे ना भारतात टेन्शन आलंय, आपण भुसावा सरकार पडावा खेळायला घरी गेलो, पुढे रे टेन्शन मध्ये. तरुण पोरांना विचारलं कस काय चाललंय, पाहुणे येईन आणि ते येईन, दिली ती राही ना, राहिली तिला पार होईन, एक माणूस पीठ मला. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोणी नाही. या जगातली माणसं दुःखी का झाली, या जगातली माणसं दुःखी आहे याला दोनच कारण आहे, पटले का म्हणायचे. एक, नीती सोडून माणसं जगतात आणि भजन कमी झालंय. नामाशी विनमुख कीर्तनाला सुरुवात झाली, चिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं.
ला यस नो ला नो चिंता विंता करायची नाही. ए फक्त मी
बोलायचं आणि तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. येस ला येस, नो ला नो. पटलं तर हा म्हणा, नाही पटलं नाही म्हणा. नाही नाही उत्तर आहे, हा नाही उत्तर आहे. अभ्यास कमी असल्यामुळे आज देता नाही आलं, महिन्याने देणार पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण द्या ना. पण भामतेवाणी कीर्तन ऐकायचं नाही, भामतेवाणी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्यांना नाव ठेवले, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवले. आपण बघते म्हणायचं माझ वाटायची जो नाही इतर हे ते स्पीकर व्हायला बसले रिकामे वाजून सरकारमध्ये. ए इतर नाचता नाचता घरला देवाचा पितांबर. त्यामुळे चिंता करायची नाही. चिंती झालेली, दुसरा दिन्यानी झालेली, तिसरा अर्धार्थी झालेली.
मनुष्य असेल, शूद्र असेल, जारद असेल, अंडद असेल, स्वेदत असेल, उद्भज असेल, तो जीवदेव भगवंताचा अंश आहे. मान्य आहे का बा? बराबर का? परत घोटाळा नाही करायचा आता. प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. मान्य मान्य. महिला मंडळ, तुम्ही देवीचं रूप आहात काय? हा माझा नाही म्हणा. आपल्याकडे नाही नाही उत्तर आहे, ढाला उत्तर आहे. तुम्ही देवीचं रूप आहात का? तुम्ही जर देवीचं रूप आहात तर सासू सासऱ्याला उपाशी मानणाऱ्या देवीचं जागृत ठाण कोणतं? आता उत्तर ऐका महिला मंडळ, एका मिनिटात उत्तर येईल तुम्हाला. तुम्ही देवीचं रूप आहात, फक्त सासू मधलं तुमचं ब्रह्म एक आहे याचं तुम्हाला ज्ञान नाही, म्हणून दुःख आहे. एक बायको वाल्याचा विशेष नाही, बायका दोनच पाहिजे. ज्यांना एक एक त्यांनी प्रयत्न करा, भले भाद्रपदात होऊ द्या, पण बायका दोनच. हाताला एक किचकट आहे बरं का, आता डोकं खाजवायचं काम आहे. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, त्याला शोधच लावणार. आता मला सांगा किती बायका पाहिजे? दोन. लय बारीक आहे का बरं का? दोन बायका पाहिजे. एक चमडेची जी बायको आहे, चमडेची, ती ग्रस्त आश्रम चालवण्यासाठी, वंश वाढवण्यासाठी आणि प्रजा वंश वाढवण्यासाठी, ग्रस्त आश्रमासाठी. पण दुसरी एक बायको पाहिजे, याच्यात एक जीव आहे, याच्यात एक जीव आहे. हे 10 इंद्रिय वराड आहे. या इंद्रियातल्या वराडाला, जीव हा नवरदेव आहे, त्याला मुक्तिरूपी नवरी मिळत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष मिळू शकत नाही. एक नको, दोन असा. बायका दोन आव कमी झाला आवाज, बायका दोन असावा पटलं. दुसरं वाक्य ऐका बरं का, आता बायको नसताना माणसाला पोरग व्हावा. डोकं खाजवायचं काम आहे का? नाही. बायको नसावा पण पोरग असावा, बनवून देतो. बायका पटवून दिल्या की नाही दोन, मग बोला पटकन. बालकनी मंडळी गण बीड लावणारे, दिंडे बिंडा काढणारे, काकडा बिकडा करणारे, भजन करणारे, गिडगिडता देव सोडणारे, ज्ञानोबा राहायची सासरवाडी कुठली? सासरवाडी अहो, ज्ञानोबा राहायचं लग्न झालं. ऐका आता, आता लय बारीक ऐका बघा. दे विक्षेप न करू, ज्ञानोबाराचं लग्न झालं का? नाही. पण ज्ञानोबाराला 4 पोरं होती. ज्ञानोबाराचं लग्न झालं नाही, पण ज्ञानोबाराला 4 पोरं होती. वजा ज्ञानराज माझी, योग्याची साधकाचा, ज्ञानबाई माझी, अनाथाची, अन्य शास्त्र
असा मुलगा आणा, पहिल्यासाठी अमृतानंद, दुसऱ्यासाठी चांदोबा सती, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाद। मग लग्न न होता पोरग व्हावा, आता उलट फिरा, अजून आई मनावून मग पोर व्हावा। डोकं बंद झालं आपलं, आई मारावा आणि मग पोरग व्हावा। उत्तर, पहिले पोर कळले ज्ञानवराची किती, चार, चार पोर, वेद, योग, साधक, आराम, एकाला अमृतानुभव, एकाला चांदोपाशिस्ती, एकाला करेक्ट ज्ञानेश्वरी, आणि एकाला बस फिट बसलं कीर्तन। आता बाई आई मारावा, ए आई मारावा, ए आई मारावा आणि मग पोरग व्हावा। तुझं नाव काय? प्रसाद। तुझ पंकज? तुझ भात आणि डाय का? सावत्रा मानकरी मंडळी, हे बोल जायचं। या मुलाचं नाव पवन आहे, निडा आहे का बरं का? हे याचं नाव आहे का? ठेवलेलं नाव आहे, पटकन ठेवलेलं नाव। याला जन्माला आता नाव होत का? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 कागद पेन काढायचा, नंबर घेऊन जायचा, घरी गेला उचकायचा, मुगल ऐकायचा, मग मी निघून गेलो का? आपल्याला पटलं नाही, लिहून घे। काही माणसं कीर्तनाला जामायला येतात, त्यातून आपण गेलो का? आपल्याला पटलं नाही, मी बोलवाय आलतो का तुला? वाक्य नीट ऐका, दुधामध्ये कितीही पाणी टाका, दुधामध्ये कितीही पाणी टाका, दुधामध्ये कितीही पाणी टाका, पाणी दुधाला मिसळून घेतय, फक्त मीठ टाकू नका। दुधात पाणी किती टाका ते एकमेकात मिसळली, आयुष्यात चांगलं करता आलं नाही तर कधी करू नका, पण चांगलं करणाऱ्यांच्या तंगड्या वाढू नका, याच्यातही द्यावे। आपल्याला जमत नाही तर ते करू नका, पण दुसऱ्याला नाव कधी ठेवू नका। आपल्याला पटत नाही विषय संपला, त्या मुलीमध्ये धमक होती, गरीबाच्या घरातली मुलगी डॉक्टर झाली, आपली सगळ्यांची शाम झाली, आपली सगळ्यांची शाम झाली, शाम। आणि ऐका एक वाक्य, महिला पुरी सुरी पुरुष मंडळी बहिणी मंडळ, मी ऐका।